द कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. गोकुळ संचालिका अंजना रेडेकर यांची सुभाष दूध संस्थेस भेट. संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ तथा गोकुळच्या ईर्षेने झालेल्या लढतीत महिला राखीव प्रवर्गातून विरोधी आघाडीतून विजयी झालेल्या अंजना रेडेकर यांनी कोथळी येथील सुभाष दूध संस्थेस आज पहिल्यांदाच भेट दिली. सुभाष दूध संस्थेचे ठरावधारक भीमगोंडा बोरगावे यांच्यासह संचालक मंडळाबरोबर चर्चा करून दूध संस्थेतील अडचणी जाणून घेऊन दूध उत्पादकांना द्यावयाच्या सेवा सुविधा संकलन जास्तीत जास्त होण्यासाठी दूध उत्पादकांना आणखीन काही योजना देण्यात येतील काय याबाबत संस्थेचे संचालक आदींच्याबरोबर चर्चा केली. संस्थेच्या वतीनं नूतन गोकुळ संचालिका अंजना रेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी गोकुळचे ठरावधारक भीमगोंडा बोरगावे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. चहापानाच्या कार्यक्रमानंतर कुटुंबियांच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक प्रकाश पाटील, अमित पाटील, शीतल संकाई, संस्थेचे सचिव संतोष पाटील, घुमांना गोटुमिंचे आदींसह सर्व संचालक उपस्थित होते. द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.